मिरजेच्या खाजा वस्तीमधला रस्ता थोरात आणि जोडला कोल्हापूर रस्त्याला, नागरिकातून थोरात यांचे कौतुक. मिरजेतील प्रभाग 20 मधील खाजा वसाहत येथील 100 फुटी रस्ता कोल्हापूर रस्त्याला जोडल्यामुळे या भागातील नागरिकांची मोठी सोय झाली आहे. या भागातील माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या पाठपुराव्यामुळे हा रस्ता झाल्यामुळे नागरिकांनी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांचे आभार मानले आहेत. मिरजेतील खाजा वसाहत या ठिकाणी असणारा 100 फुटी रस्ता प्रमुख कोल्हापूर रोडला जोडण्याच्या कामावरून 2 वर्षापूर्वी श्रेयवाद झाला होता. कामाचा पाठपुरावा केला म्हणून अनेक जणांनी या ठिकाणी डिजिटल लावून उद्घाटनं केली होती, मात्र जमीन हस्तांतर करण्यास मोठा अडथळा होत होता. गेल्या 30 ते 35 वर्षापासून हा जमीन हस्तांतराचा प्रश्न मार्गी लागत नव्हता, मात्र माजी नगरसेवक थोरात यांनी याबाबत पुढाकार घेऊन सर्व प्रक्रिया करून या रस्त्याच्या मध्ये येणाऱ्या खाजगी मालमत्ता महापालिकेच्या नावावरून करून हा रस्ता 50 लाखाचा निधी खर्च करून डांबरीकरण करून पूर्ण केला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना तसेच शाळेत जाणाऱ्या मुलांना मोठा फायदा झाला आहे. या सर्वांना 2 ते 2.5 किलोमीटर फिरून जावे लागत होते. मिरजेत प्रथमच जमीन हस्तांतर करून 100 फुटी रस्ता होण्याची ही पहिलीच वेळ आहे, त्यामुळे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी इतिहास घडवला असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. माझं नाव आरिफा पटेल. आता आम्ही इथं राहायला 35-40 वर्ष होत आले. आम्ही इथं राहायला पहिल्यांदा आम्हाला हे कच्चे रस्ते वगैरे करून दिलेले दत्तुरे साहेबांनी पहिल्यांदा. त्यावेळेला आम्ही त्यांच्याकडनं त्यांच्या फंडातून त्यांनी आम्हाला रस्ते वगैरे करून दिले. त्याच्यानंतर भरपूर वर्ष झाले. अनेक नेते मंडळी इथे आली गेली, सगळेजण आले ह्या रस्त्यासाठी आले, पण रस्ता हा काय झाला नाही. पाठपुरावायचा झाला नाही. काही शेती जमीन मालकी लोक हे मधी उठत होती, त्यांनी जागा वगैरे देत नव्हती, असं काय काय तर प्रॉब्लेम होतं. त्यातून आता मी जास्त काय बोलणार नाही, एवढंच की मागच्या वेळेला पण आम्हाला कळलं की मी करायला लागले, ते म्हणणार मी करायला लागले. आता हे राजकारणी आहे, आम्हाला काय कळणार कोण करायला लागले कोण करायला लागले. ते मध्यस्थ आम्हाला सांगितले, कागद दाखवले, नाही हेने नाही आम्ही करायला लागले. त्यावेळेचं न्यूज झालेली आमची. पण आता समोर दादा थांबलेत, त्यांनी सांगायला लागलेत, त्यांनी स्वतः उभारून इथं आम्ही आता बघायला लागले, त्यांनी केला हा रस्ता. आम्हाला आता अशी म्हणजे आता आमच्या खाच्यावरती सोय झालेली आहे. सगळे म्हणजे सगळ्या लोकांना जाण्यायेण्याकरिता म्हणा, मार्केटला गेली, दवाखान्याला इकडं जायला, मुलांना शाळेला जायला, सगळ्या गोष्टीला आम्हाला इथं आमचा प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे. सगळे आता आमची लोकं इकडं तिकडं न जाता हाच रस्ता मेन धरलेले, ह्याच रस्त्याने या लागले, जायला लागले, बरं पण वाटायला लागले. रस्ता झाल्यामुळं आमच्या खाजावरची सोय पण झाली चांगली. आता 1-2 किलोमीटर फिरून जायला मालिकनगरचा ब्रिज खाल्लं किंवा इकडं येऊन ह्या ब्रिज खाल्लं, कोल्हापूर ब्रिज खाल्लं, इथं खतीवॉलकडनं जावं लागत होतं, फिरूनच जावं लागत होतं. आणि तो पण रस्ता कसा होता, आम्हाला या रेल्वेच्या ह्याच्यात होता हो हद्दीत. ते सारखं आम्हाला त्यांचं पण यायचं की ते आम्ही रस्ता बंद करणार आहे, रेल्वे लोकांचं पण तुम्हाला इथनं जायला आमचा रस्ता नाही आहे, तुम्हाला रस्ताच नाही आहे खाजा वसतीसाठी. आमच्या नकाशामध्ये आहे का आमचा 100 फुटी हाच रस्ता होता आम्हाला जायला. आता हा झाला आमचं म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व झालं. लई मोठं प्रॉब्लेम होतं आम्हाला रस्त्याचं, जवळजवळ लाईटिंगचं झालं, त्या दादांनी सगळं केलं. मी कुबेर पटेल, ह्या खाजा वसाहतमध्ये आमच्या आता 30-35 वर्ष झाले आम्ही या वस्तीत राहायला आहे. तर ह्या वस्तीचे खूप सारे प्रॉब्लेम्स होते. त्या प्रॉब्लेमसाठी कोण नगरसेवक कोण राजकारणी लोक इथं येत नव्हती, बघत नव्हती, काय नव्हती. तर ज्यावेळेपासून आम्हाला योगेंद्र दादा थोरात ज्यावेळी गाठ पडले या वस्तीसाठी, त्या वस्तीचा आज पूर्णपणे काय पलट झालेला आहे. रोड, रस्ते, लाईट, पाणी, स्कूल, हॉस्पिटल, सगळ्या बाबतीतची सुविधा ह्या योगेंद्र दादा थोरातने आम्हाला इथं दिलेला आहे. आणि ह्या वस्तीचा सगळ्यात मोठा प्रश्न जो होता हा 100 फुटी रस्ता जोडायचा होता. ह्या रस्त्यासाठी खूप काही लोकांनी प्रयत्न केलेत, पण शेवटी योगेंद्र दादा थोरात यांनी या 100 फुटी रस्त्याचा पूर्ण म्हणजे जोडून लोकांना दाखवून दिले की काम काय असतं आणि काय नसतं ते. तर ह्या रस्ता जोडण्याचा पूर्णपणे योगदान हा योगेंद्र दादा थोरातचा आहे. म्हणून अख्ख्या ती सांगा किंवा पूर्ण पश्चिम महाराष्ट्र सांगा, तर नगरसेवक असावं तर योगेंद्र दादा थोरात सारखा असावा, एवढंच मी सांगतो. मी मनीषा पुणेकर. काही वर्षापासून आम्ही खाजा वस्तीमध्ये रहिवासी असून या रहिवासीमध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे आम्हाला जाण्यायेण्याचा प्रॉब्लेम होता. हा प्रॉब्लेम म्हणजे आम्हाला ह्या रहिवासी असून आम्हाला जाण्यायेण्याचा प्रॉब्लेम म्हणजे आम्ही ह्या घरापासून जर गावामध्ये जायचं असेल तर सर्वात मोठा मुख्य प्रॉब्लेम म्हणजे आम्हाला फिरून जाणं, 2 किलोमीटर फिरून जाणं आहे. गेल्या काही वर्षापासून काही नेत्यांनी नुसते भाषण करून गेले, आम्हाला मेन फिरून जाणे, 2 किलोमीटर फिरून जाणे सर्वात मोठा प्रॉब्लेम
सर्वांनी जाणं, रेल्वे पटरी क्रॉस करून जाणं हा सर्वात मोठा मुद्दा इथं प्रॉब्लेम होता. आणि रेल्वे संदर्भात सेंट्रल गव्हर्नमेंट हा रोड आम्ही बंद करणार, आणि हा रोड योगेंद्रदादा थोरात यांनी हा रोड वस्तीसाठी चालू करून दिला, तसेच भरपूर काही प्रॉब्लेम सॉल्व करून दिलेत. हा सर्वात मोठा प्रॉब्लेम हा रोडचा होता, रोड जॉईंट करून दिला आहे आणि इथून पुढचाही रोड जॉईंट करून द्यावा ही मी त्यांच्याकडे मागणी करते. आणि इथून पुढची त्यांची कारकीर्द असेच सतत चालत राहावं ही त्यांच्याकडे माझी अपेक्षा आहे, पर्सनल माझी अपेक्षा आहे. अहेरच सदैव राहो ही माझी त्यांच्याकडे अपेक्षा आहे. आणि आमच्या सर्व खाजा बस्तीतर्फे आम्ही त्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. एबी न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक इम्तियाज शेख यांचा रिपोर्ट.